माझी बातमी येते धाराशिव जिल्ह्यातून। उमरगा तालुक्यातील गुरुवाडी येथील बेन्नीतुरा नदी पात्रात बांधण्यात आलेल्या केटी बेअर FRP नंबर 1, 2 आणि 3 हे तीनही निकृष्ट दर्जाचे असून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गेल्या 3 वर्षांपासून करत वेळोवेळी आमरण उपोषण आणि आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणारे आंदोलक पवन जेवळे यांनी आता पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे। जेवळे यांनी छत्रपती संभाजीनगर मुरुड आणि जलसंधारण विभागाचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी यांना निवेदन देत संबंधित कामाची सखोल चौकशी करून अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। शेतकऱ्याच्या हितासाठी म्हणून जलसंधारण विभागाकडून 3.5 कोटीचा जवळपास निधी खर्च करण्यात आलेला आहे। शेतकऱ्याला पाणी व्हावं, मुबलक पाणी व्हावं, शेत जमीन पाण्याखाली जावी ह्या हितासाठी प्रशासनाकडून एवढ्या मोठा रक्कम खर्च करण्यात आलेला आहे। त्या बांधण्यात आलेलं जे काम आहे ते फक्त प्रशासकीय अधिकाऱ्याचे घर भरण्यासाठी ते काम करण्यात आलेलं आहे। मी 3 वर्षापासून आंदोलन करतोय। प्रत्येक आंदोलनाच्या माध्यमातून मी हेच सांगतोय की तिथे भ्रष्टाचार कोट्यवधी रुपयाचा झालेला आहे। कार्यावर आतापर्यंत विश्वास ठेवलेला होता, कुठेतरी विश्वास प्रशासनावर ठेवल्यानंतर त्यांनी विश्वास देतील, शेतकऱ्यांना न्याय देतील या उद्देशाने मी अनेक वेळा उपोषणातून फक्त आश्वासन घेऊन उठलो, पण ते जे संबंधित अधिकारी आतापर्यंतचे होते, उपविभागीय अधिकारी असतील, जलसंधारण विभागाचे उमरगा तालुक्याचे अधिकारी असतील व सेकिकल शेट्टी उस्मानाबाद जिल्हा जलसंधारण अधिकारी, या सर्व अधिकाऱ्याकडून आतापर्यंत मला खोटे आश्वासन देऊन कॅरेटची टोपली दाखवण्यात आलेली आहे। प्रादेशिक जलसंधारण अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, विभागीय आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे, तर येत्या 22 जानेवारीपर्यंत 22 जानेवारी 2024 पर्यंत जर माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला जर नसेल तर 23 जानेवारीपासून बेमुदत आमरण उपोषणाला मी बसणार आहे। संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे व सदर नदी पात्रातली चौकशी झाली पाहिजे, फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे व नदी पात्रातलं किटीवर खोलीकरण जे करणं आहे त्याच्यासाठी तात्काळ उपोषणाच्या वेळीच मला मशिनरी दिल्या पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यांना निलंबन केल्याचं पत्र मला उपोषणावेळी दिलं तरच मी इथून उठू शकतो, नाहीतर कुठल्याच आश्वासनावर विश्वास ठेवण्याची मला आवश्यकता नाही। 3.5 कोटी रुपये खर्च करून भेसळयुक्त काम करण्यात आलेलं आहे, हे नाटक करून फक्त पैसे संबंधित अधिकाऱ्याच्या खिशात घालण्यात आलेले आहे। आतापर्यंत मला अनेक धमक्या आलेल्या आहेत। या नदीपात्रासंदर्भात मी सुरुवातीला तक्रार केल्यापासून 10-15 लाख रुपयाची मला लाच घेण्याची ऑफरही त्यांनी दिलेली होती, परंतु त्या लाचेला मी फेटाळलेला आहे। संबंधित ठेकेदार माझ्यापर्यंत उमरगा तालुक्यामध्ये आले होते, त्यांनी मला फोनवर 5 लाखापासून ते 15 लाखापर्यंत मला त्यांनी ऑफर दिली होती, पण मी म्हटलं तुम्ही 15 नाही 25 लाख दिलं तर मी घेणार नाही, का तर शेतकऱ्याच्या चुलीत तुम्ही पाणी घातलेलं आहे, तर मिटीवरचं जे खोलीकरण जे आहे 100% खोलीकरण करणं गरजेचं आहे। 3 मीटरचा बांध आहे पाणी अडवण्यासाठी, तर 3.5 मीटर त्याच्यामध्ये मटेरियल आहे, पाणी कुठं थांबणार आहे याचाही प्रशासनानं मला उत्तर द्यावं। कुठल्या स्तरावर हे खोलीकरण केलेलं नाही तुम्ही, का केलं नाही, बिल तर पूर्ण उचललेले आहेत आणि तालुका स्तरापासून ते जिल्हा स्तरापर्यंत मला वाटतं ह्या जलसंधारण विभागाचे जे संबंधित अधिकारी आहेत ते सर्व लाचेच्या लाटेमध्ये ते पूर्ण रंगमय झालेले आहेत आणि त्यांनी सर्वांनी आतापर्यंत खोटं बोललेलं आहे। या सर्व अधिकाऱ्यांना मला वाटतं अगोदर सस्पेंड ऑर्डर काढावा आणि नंतर वरिष्ठ अधिकाऱ्याकडून त्या संबंधित कामाची चौकशी करावा आणि शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी तात्काळ 22 जानेवारीपर्यंत प्रशासनानं निर्णय घ्यावा।